आज आपण पाहूया बेरीज समानता व गुणाकार नित्य समानताशी संबंधित गैरसमज गैरसमज बेरीज नित्य समानताशी संबंधित खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे कुठल्याही संख्येत एक मिळवल्यावर ती संख्या समानच राहील हा गैरसमज आहे संख्येमध्ये एक मिळवल्यावर त्याचे मूल्य एक ने वाढते म्हणून पर्याय एक चुकीचे उत्तर आहे त्याचप्रमाणे कुठल्याही संख्येला एकने गुणले तर ती संख्या समान राहील हे गुणाकार नित्यसमानता आहे त्यामुळे पर्याय दोन देखील प्रश्नाचे उत्तर नाही काही वेळेला गुणाकार नित्य, नित्य समानतेसाठी पर्याय तीन जर तुम्ही कुठल्या संख्येला शून्यने गुणलेत तर उत्तर शून्यच मिळते योग्य समजला जातो परंतु हा पण एक गैरसमजच आहे बेरीज नित्य समानतेसाठी योग्य विधान आहे पर्याय चार जर तुम्ही कुठल्या संख्येत शून्य मिळवलेत तर ती संख्या समानच राहते मग पाहिजे तर तुम्ही शून्यामध्ये कुठली संख्या मिळवा किंवा कुठल्याही संख्येमध्ये शून्य मिळवा दोन्ही वेळेस संख्या समानच राहील जसे पाच अधिक शून्य बरोबर पाच शून्य अधिक तीन बरोबर तीन गैरसमज दोन खाली दिलेल्या उदाहरणांमधून गुणाकाराचा कुठला गुण कळतो एक गुणिले त्रेपन्न बरोबर त्रेपन्न गुणाकार नित्यसमानता माहित नसल्यामुळे पर्याय एक किंवा पर्याय दोन हे चुकीचे उत्तर दिले जाते बऱ्याच वेळेला बेरीज नित्य समानता व गुणाकार नित्य समानता ह्यात गफलत झाल्यामुळे पर्याय तीन हे उत्तर दिले जाते जे चुकीचे उत्तर आहे योग्य समजूत ही आहे की संख्येला एक ने गुणल्यावर उत्तरादाखल तीच संख्या मिळते हा गुणाकारातील गुणाकार नित्यसमानता गुण आहे म्हणून पर्याय चार योग्य उत्तर आहे गैरसमज तीन पंधरा अधिक शून्य बरोबर पंधरा या उदाहरणात शून्य बेरीज नित्य समानता आहे मग पंधरावजा शून्य बरोबर पंधरा मध्येही शून्य बेरीज नित्य समानता आहे का पंधरा मध्ये शून्य मिळवल्यावर आपल्याला तीच संख्या मिळते म्हणून शून्य बेरीज नित्य समानता मानले जाते पंधरावजा शून्य बरोबर पंधरा या उदाहरणाबद्दल बोलायचे झाले तर पंधरामधून मधून शून्य वजा केल्यावर देखील तीच संख्या मिळते म्हणून पंधरा वजा शून्य बरोबर पंधरामध्येही शून्य बेरीज नित्य समानता मानले जाते या समजामुळे पर्याय एक हे चुकीचे उत्तर दिले जाते योग्य समज हा आहे की बेरीज नित्य समानतामध्ये कुठल्याही संख्येमध्ये शून्य जोडले जाते आणि वजा केले जात नाही म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय दोन नाही आज आपण पाहिले बेरीज समानता व गुणाकार नित्य समानताशी संबंधित काही गैरसमज